राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागाचे अधीक्षक बी एच तडवी, नाशिक विभागाचे अधीक्षक एस व्ही गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी पंचवटीतील फुलेनगर येथे लक्ष्मीनगर भागामध्ये छापा टाकला आणि संदीप अशोक जाधव, सचिन बारोट आणि कोंडाजी जाधव यांच्याकडून 1600 लिटर हातभट्टी दारू तसंच इतर साहित्य असा 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. निरीक्षक यू एस सावगडकर, दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील, एम बी पंडित, जवान वीरेंद्र वाघ, विजय पवार, राहुल जगताप, मंगलसिंग जाधव, सुनीता महाजन, पूनम भालराव, निरीक्षक सुनील देशमुख, गंगाधर साबळे आणि पथकानं ही कामगिरी केली. गुड्डू शेख, दिशानू, नाशिक.